आता एक वेगळी बातमी. बरेचसे भारतीय स्मार्टफोन हँग होणं, मेमरी फुल होणं या सगळ्यामुळे वैतागले आहेत. विशेष म्हणजे भारतातल्या स्मार्टफोनना ही समस्या येते. असं का होतंय ह्याचा अभ्यास करता करता गुगलचे कर्मचारी हैराण झाले होते. अखेर मोठ्या शिताफीनं गुगलनं भारतीयांचा डेटा चोर कोण आहे हे शोधून काढलंय. पाहूया कोण आहे हा भारतीयांचा डेटा चोर. गुड मॉर्निंग मुंबई या शब्दांनी इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. एकेकाळी प्रभाते करदर्शनमची असलेली भारतीय संस्कृती मोबाईल दर्शनमची झाली आहे. सकाळी उठलं की भारतीय लोक एकमेकांना गुड मॉर्निंगचे मेसेजेस पाठवण्याचं परम कर्तव्य पार पाडतात. भारतीयांच्या या सवयीमुळं थेट सिलिकॉन व्हॅलीतल्या गुगलच्या ऑफिसमधले कर्मचारी हैराण झाले. व्हर्च्युअल शुभेच्छांचा हा सगळा पसारा आवरता आवरता गुगलच्या नाकी मात्र नऊ आले. भारतीय लोकांचे स्मार्टफोन्स एवढ्या लवकर हँग का होतात? दररोज 3 भारतीयांपैकी एकाच्या फोनची मेमरी एवढ्या लवकर का फुल होते याचा अभ्यास गुगल करत होतं. या सगळ्याचं एकच उत्तर समोर आलं, ते म्हणजे गुड मॉर्निंगचे मेसेजेस. भारतीयांचे फोन हँग होणं आणि फोनची मेमरी लवकर फुल होणं यामध्ये या गुड मॉर्निंग मेसेजेसचा मोठा वाटा आहे. गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देणारे सूर्योदय, फुलांचे गुच्छ, पक्ष्यांचे उडणारे थवे, चहा कॉफीचे कप, सुंदर मुली आणि लहान बाळ या सगळ्यांमुळे भारतीयांच्या मोबाईलवर मोठा ताण येतोय. सूर्योदयापूर्वी हे गुड मॉर्निंगचे मेसेजेस सुरू होतात आणि सकाळी 8 वाजता हा गुड मॉर्निंग मेसेजेसचा ट्रॅफिक पीकवर पोहोचतो. गुगलच्या म्हणण्यानुसार गेल्या 5 वर्षात भारतीयांचा गुड मॉर्निंग मेसेजेसचा गुगल सर्च 10 पटीने वाढलाय. भारतीयांची ही आवड लक्षात घेता काही कंपन्यांनी त्यांच्या वेबसाईटवर खास गुड मॉर्निंग मेसेजेसचा पर्याय खुला केला. एका वेबसाईटच्या दाव्यानुसार असे मेसेजेस सर्च करणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षभरात 9 पटीनं वाढली आहे. व्हॉट्सअपचे तब्बल 20 कोटी ग्राहक भारतात आहेत. भारतीयांचं गुड मॉर्निंग प्रेम बघून व्हॉट्सअपनं स्टेटस मेसेज म्हणून गुड मॉर्निंगचा पर्याय दिला. भारतीयांचे फोन का हँग होतात हे शोधताना आम्ही अक्षरशः हैराण झालो होतो. गुड मॉर्निंग नावाचा हा डेटा चोर शोधायला आम्हाला फारच कष्ट पडले असं गुगलमधले प्रॉडक्ट मॅनेजर जोश वुडवर्ड यांनी म्हटलंय. या वुडवर्डनीच गुड मॉर्निंग नावाच्या डेटा चोराला शोधून काढलाय. गुड मॉर्निंग मेसेजेसमुळं भारतीयांच्या फोनची मेमरी फुल होते. अमेरिकेत दर 10 अमेरिकन नागरिकांमध्ये एकाचा फोन हँग होतो, तर भारतात या गुड मॉर्निंग मेसेजेसमुळं दर 3 भारतीयांमागे एकाचा फोन हँग होतो. गुड मॉर्निंगच्या या डोकेदुखीसाठी गुगलनं उपायही शोधलाय. फाईल्स गो नावाचं ऍप्लिकेशन गुगलनं लॉन्च केलंय. हे ऍप्लिकेशन तुमच्या फोनमधल्या फाईल्स डिलीट करतं. त्यामध्येही गुड मॉर्निंग मेसेजेस सर्च करून डिलीट करण्यासाठी विशेष पर्याय देण्यात आलाय. त्यामुळं एकाच वेळी गुड मॉर्निंगचे मेसेजेस डिलीट करता येतात. 1 कोटी भारतीय युजर्सनी हे ॲप डाउनलोडही केलंय. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी देखील सूर्योदयाबरोबर योगा करण्यासाठी उठतात आणि 5 वाजता सगळ्यांना गुड मॉर्निंगचे मेसेजेस पाठवतात. गेल्या वर्षी माझ्या गुड मॉर्निंगच्या मेसेजेसला रिप्लाय देत नाही म्हणून मंत्र्यांना मोदींनी झापलंही होतं. गुड मॉर्निंगच्या या शुभेच्छांशिवाय अनेक भारतीयांचा दिवस सुरूच होत नाही. व्हर्च्युअल गुड मॉर्निंगच्या या नादात डेटा तर संपतोच आहे, पण खऱ्याखुऱ्या शुभेच्छा आणि जगणं आपण विसरून जातोय की काय? सीरियल के किरदारों का सारा हाल है मालूम, पर माँ का हाल पूछने की फुर्सत कहाँ है? इंटरनेट पे दुनिया से तो टच में है, लेकिन पड़ोस में कौन रहता है जानते तक नहीं. मोबाइल, लैंडलाइन सबकी भरमार है, लेकिन जिगरी दोस्त तक पहुँचे ऐसे तार कहाँ है? फ्री 24 तास रहा एक पाउल पुढ़े.